चारीच्या चारी पक्ष या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नाहीत. एकच वाक्य बोलतात, एकच वाक्य बोलतात, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता करा. अरे पण ते कसं करा? कुणब्याच्या नोंदीकरणाद्वारे जर लाखो नोंदी करून जर मागासवर्गीय ओबीसींच्या आरक्षणामध्ये जर जरांगे पाटील म्हणत असेल की आम्ही 54 लाख नोंदी केल्या, तर मुख्यमंत्र्यांनी सांगावं. जरांगे खोटं बोलतोय का मुख्यमंत्री खोटं बोलतायत? आमचं एकच वाक्य आहे. त्यामुळे एकनाथ राव, तुम्ही 12 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात आणि तुम्हाला निवडणुकीला सामोरं जायचं. 12 करोड जनतेच्या हिताचं बोला, संविधानाचं बोला. जर आमच्या 60% ओबीसीवर तुम्ही बोलणार नसाल, एकनाथराव असो नाहीतर पृथ्वीराजराव असो नाहीतर अशोकराव असो नाहीतर शरदराव असो, आम्ही ओबीसी बांधव ओबीसीलाच मतदान करण्याचं आव्हान करणार आणि महाराष्ट्र कुणाचं आहे हे बॅलेटमध्ये दाखवून देणार. माजी मुख्यमंत्री दारांगे उभं करत नाही कुणाला, 288-289 त्याची तेवढी कुवत नाही, हैसियत नाही, लायकी नाही, त्याला संविधान कळत नाही, त्याला इतर लोकांचे हक्क अधिकार कळत नाहीत. उरावर बसीन, आम्ही शान्नौकळी, आम्ही क्षत्रिय असं म्हणून मतदानाला सामोरं जातात का? हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, ही लोकशाही आहे. आता आम्ही शान्नौकळ्यात जन्म घेतला ना, आमचा दोष आहे का? जरांगे नावाचं हे वटवागुळे हे उलट लटकले, कुठलाही उपयोग कधी ते कुणाच्या, हे बघा ते लोकसभेला त्यांनी जे केलं तेच विधानसभेला करतील, याच्या पलीकडे नाही. पण एक एक त्यांचे मी थँक्स जरांगे पाटील, आम्ही ओबीसी एकत्र येणार आणि ह्या आमदार खासदारांना रिपीट अगेन अगेन निवडून जातात ना, या घराणेशाहीला आम्ही निश्चित समजणार. प्रश्न उपस्थित यासाठी केलाय की तुम्ही संविधानाचं का बोलत नाही? राज्य मागासवर्ग आयोग म्हणतो की मराठा समाजाचं मागासलेपण प्रूव्ह होत नाही आणि त्यांना रिझर्वेशन देता येत नाही. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग म्हणतो हे शक्य नाही. सुप्रीम कोर्ट 650 पानाचं जजमेंट देतं, त्या जजमेंटमध्ये सांगतं की रुरल कम्युनिटी, शासक वर्ग, कारखानदार, आमदार, खासदार, शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये ज्यांचं ॲडिक्युट रिप्रेझेंटेशन ज्यांच्या लोकसंख्येपेक्षा 2 ते 3 पट आहे ते मागास कसे असू शकतात? या सगळ्या लीगल प्रोसिजरच्या विरोधामध्ये जाऊन तुम्ही तकलादू कायदे बनवता, तकलादू GR आणता आणि परत ते कोर्टामध्ये रद्द होतं. एवढं घडत असताना तुम्ही जरांगे पाटलांना समजावून का सांगत नाही? आणि ओबीसी आरक्षण म्हणजे गरिबी हटवचा प्रोग्राम आहे हे सांगितलं कोणी इथल्या लोकनियुक्त लोकांना? संविधानाची भाषा बोला, कायद्याची भाषा बोला, मागासवर्गीयांची भाषा बोला. आणि ओबीसी एकत्र येत नाही म्हणजे त्यांचं आरक्षण तुम्ही घालवणार आहात? आमचा फासी पारदी, आमचा गोल्ल, आमचा परीट, गुरव, घडशी, नाबिक, अरे ही माणसांना अजून गावगाड्यामध्ये जमिनीशी समांतर पालक करून राहतात ती लोक. शरद पवारांनी ओबीसीच्या आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करावी असं म्हणतो ना आम्ही त्यांना. महाराष्ट्राचं जाणता राजा कोणाला म्हटलं जातं? बर, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सत्तेत राहिले कोण? ज्यांचं कुटुंब सत्तेत राहिलं, ज्यांनी महाराष्ट्रावरती प्रभाव गाजवला, त्या माणसांनी पुढे नाही यायचं. त्यांना जरांगे कसे काय दिसतात? त्यांना ओबीसी दिसत नाहीत, ओबीसीची मतं चालत नाहीत त्यांना. ओबीसींच्या गावात मतं मागायला येतील का? हा महाराष्ट्र ओबीसी विरुद्ध मराठा असा झाला होता का कधी? आणि असं होत असताना शरद पवार गप्प बसतात, यावं पुढं शरद पवारांनी. आणि मी नेहमी म्हणतोय, शरद पवार तुम्ही 4 वेळा पंतप्रधान झाला असता पण आमच्या लोकांचं म्हणणं तुम्ही कधी ऐकलं नाही. तुम्ही पावण्या रावळ्यांना कारखाना वाटलं, पावण्या रावळ्यांना तिकीट वाटली, निवडून येण्याचा निकष लावला, पण आम्हाला सामाजिक न्याय देण्याची भूमिका तुम्ही कधी घेतली नाही. वाशी या मतदारसंघात आला, या ठिकाणचे जे आमदार आहेत विद्यमान आमदार तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोठे किंवा या मतदारसंघाचे लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील भूमिका ओबीसी आरक्षणाबद्दल स्पष्ट केली असं नाही म्हणणं आहे. असेल तर सांगावं तुम्ही पत्रकार बांधव आणि तुम्ही लोकलचे पत्रकार बांधव आहात. ओमराजे कधी बोलले का ओबीसीच्या प्रश्नावर? मतं पाहिजेत का तुम्हाला आमचे? बोलले का तानाजी सावंत? तिथं जाऊन म्हणला मी कार्यकर्ता म्हणून तिथं आलोय, राजीनामा देऊन जायचं होतं ना. अरे 18 पगड जाती वाड्या वस्त्यावरच्या लोकांनी तानाजी सावंत तुला आमदार केलं, माड्यामध्ये तू आमदार, कधी तुझा दिवा लागत नव्हता? पैशाच्या जोरावर येऊन भूम परांड्याच्या आमच्या दुष्काळी भागामध्ये येऊन लोकांना उल्लू बनवतो तू? राच उभा आता येऊ घातलेल्या निवडणूक लोकसभेला माहिती आहे किती पिचाडलंय? आम्ही दाखवून देऊ, जो बोलणार नाही त्यांना आम्ही घरी बसवणार ओबीसीच्या हितात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.